रायगड मेडिकल असोसिएशनची 2 दिवसीय वार्षिक परिषद नुकताच उलवे येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या परिषदेचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या परिषदेत रायगड जिल्ह्यातील 1100 डॉक्टरांनी सहभाग घेतला होता. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी कोरोना काळात डॉक्टरांनी चांगले काम केले असल्याचे प्रतिपादन केले. तसेच डॉक्टरांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. यावेळी KEM रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉक्टर संजय ओक यांची डॉक्टर मिलिंद टिपणीस आणि डॉक्टर सुमेधा गांधी यांनी मुलाखत घेतली. याप्रसंगी सुप्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे, सुप्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर गिरीश गुणे, डॉक्टर रमेश पटेल, रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अरुणकुमार भगत, सचिव डॉक्टर राजेश सकपाळ, खजिनदार डॉक्टर संतोष आगलावे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 2 दिवसीय या परिषदेत तज्ज्ञांनी वैद्यकीय क्षेत्रातील बदल, उपचार पद्धती, आधुनिक तंत्रज्ञान या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते असोसिएशनच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तर डॉक्टर अरुणकुमार भगत यांनी मनोगत व्यक्त करताना असोसिएशनच्या कार्यालयासाठी करंजाडे येथे कायमस्वरूपी उपलब्ध केल्याची माहितीही उपस्थितांना दिली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मकरंद अनासपुरे यांनी डॉक्टर प्रभाकर पटवर्धन स्मृती प्रित्यर्थ आयोजित व्याख्यानमालेत आपले विचार मांडले. तुमचं योगदान हे अलीकडच्या काळामध्ये मला पाहायला मिळालं असेल, पण स्वतः एक डॉक्टर म्हणून समाजाची सेवा केवळ आपल्या प्रोफेशन पुरती मर्यादित न ठेवता ती प्रोफेशनच्या पलीकडे जिथे जिथे शक्य आहे त्या त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आरएमएचे डॉक्टर अध्यक्ष असतील किंवा मंचावरचे पदाधिकारी असतील, समोरचे आपण पदाधिकारी असाल, आपण ते सातत्यानं करताय आणि त्यामुळे या जिल्ह्याला, आपण या जिल्ह्यात आधीपासून राहत असाल किंवा नसा, पण आज तुम्ही इथले नागरिक आहात, तुम्ही या रायगडचे नागरिक आहात, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा ची प्रतिमा आपण या ठिकाणी लावतो, की ज्यांचा आदर्श या रायगड जिल्ह्याला आहे, की ज्यांच्या किल्ल्याचं नाव या रायगड जिल्ह्याला दिलं गेलेलं आहे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून देशात, देशाबाहेरही वेगवेगळ्या संस्था काम करण्याचा प्रयत्न करतायत आणि ते काम डोळ्यापुढे ठेवून आम्ही सारी मंडळी काम करत राहू. छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे की सैनिकांना म्हणायचे की जनतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा स्पर्श होता कामाने, ही वृत्ती जर आम्ही आमच्या मनामध्ये सातत्याने मिळवत राहिलो आणि मला असं वाटतं की तो आदर्श आम्ही आमच्या डोळ्यापुढे ठेवत राहिलो तर आमच्या सेवेला तेज लाभत राहील, तेज आपल्या सर्वांच्या सेवेला, आपल्या पूर्ण सेवेच्या आयुष्यभर लाभत राहू अशा अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. याच्यामध्ये येणारे अडथळे असतील, कुठेतरी जनता हिंसक झाली, काही कुठेतरी एखादी रिॲक्शन स्ट्रॉंग आली, त्या वेळेला एक लोकप्रतिनिधी या नात्यानं आपल्याला साथ सोबत देणं, त्या प्रसंगी शासनाची पक्की अशा पद्धतीची सोबत आपल्याला मिळाली पाहिजे, यासाठी आम्ही आपल्यासोबत आहोत आणि या पुढच्या कालावधीमध्ये जे चांगले उपक्रम आपण आखणार आहात त्या उपक्रमांनाही आपल्यासोबत साथसोबत करण्यासाठी अशाच पद्धतीनं सातत्यानं राहण्याची क्षमता परमेश्वरानं आम्हाला द्यावी अशी या ठिकाणी या निमित्तानं मी अपेक्षा व्यक्त करतो.